जयवीर भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ महाराष्ट्रातून कार्यकर्ते भीम सैनिक येणार आहेत। ऑल इंडिया पॅंथर सेनेची सरकारकडे मागणी आहे की तात्काळ ही पासेस सिस्टम हटवावी। कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात येत असलेला आंबेडकरी समूह बहुजन समूह हा घरातूनच अभिवादन करणार आहे, परंतु जे काही भीम सैनिक येत आहेत त्यांना आलेल्यांना मानवंदना देण्यासाठी आतमध्ये पाठवावं ही आमची भूमिका आहे। 144 कलम अंतर्गत कोणत्याही भीम सैनिकावरती कारवाई करू नये। उलट 3 वर्षापूर्वी जे काही 35,000 तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्याची घोषणा 1 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे। त्या संदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेनेने निवेदनाच्या माध्यमातून राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेले आहेत। त्यांनी असणारे गेंड्याच्या कातडीच्या भूमिकेतून बाहेर पडून महाविकास आघाडी सरकार फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेते, त्यांनी या असणारे गुन्हे पाठीमागे घ्यावेत असं आमचं त्यांना आव्हान आहे। आणि पुण्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हा अधिकारी, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे की ज्या धरतीवरती चैत्यभूमीला अभिवादन झालं त्याच धरतीवरती अतिशय शिस्तीत येत असलेल्या भीमसैनिकांना आज सोडून मानवंदना देण्यासाठी सोडावं अशी आमची भूमिका आहे। पासेस सिस्टम रद्द झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। जर असं नाही झालं आणि आलेल्या भीमसैनिकांना परत पाठवण्याचं काम जर केलं तर ते भीमसैनिक तिथंच निळा झेंडा घेऊन बसल्याशिवाय राहणार नाहीत असाही इशारा मी या असणाऱ्या सरकारला देतो। म्हणून आलेल्यांना आत पाठवणं ही प्रशासनाची जबाबदारी असली पाहिजे असं आवाहन मी या असणाऱ्या सरकारला करतोय।